सन्माननीय श्री संजय राऊत हे जे बोलले ते, ते स्वतः मी देखील ऐकलाय आणि मला तर स्वतःला असं वाटतं की चोर मंडळात काम करण्यापेक्षा घरी गेलेलं बोलायचं कशाकरता चोर मंडळात काम करायचं जर कोणी याला चोर मंडळ म्हणत असेल आणि मगाशी विरोधी पक्ष नेते बोलले ठीक आहे कोणी कोणाला राष्ट्रद्रोही म्हणू नये कोणी कोणाला महाराष्ट्रद्रोही देखील म्हणू नये आपण सगळे आपापल्या भूमिका या ठिकाणी मांडतो त्यामुळे त्या, त्या भूमिकांची एक आपली परिस्थिती असते सत्ता पक्ष विरोधी पक्ष आरोप प्रत्यारोप हा वेगळा विषय असतो हा सत्ता पक्षावर आरोप नाही आहे हा पूर्ण विधानमंडळावर आरोप संपूर्ण विधानमंडळाला चोर मंडळ म्हणणं हे सहन करण्यासारखंच नाही आज आपण हा विचार करा की ज्या विधानमंडळाची परंपरा यशवंतराव चव्हाणांपासून आहे तेव्हापासून जी परंपरा आहे इतके मोठे मोठे नेते या विधान विधानमंडळाने पाहिले ज्या विधानमंडळाच्या संदर्भात संपूर्ण देशामध्ये अतिशय उच्च अशा प्रकारचं नाव घेतलं जातं किंबहुना देशातलं सर्वोत्तम विधानमंडळ कुठलं तर ते महाराष्ट्राचं विधानमंडळ आहे आणि हे काही एका पक्षाने केलं नाहीये कधी आम्ही विरोधी पक्षात आहे तुम्ही सत्ता पक्षात आहे कधी तुम्ही सत्ता पक्षात आहे आम्ही विरोधी पक्षात आहे हे आपण वेळोवेळी आपापल्या आप भूमिका या ठिकाणी पार पाडल्या आहेत पण या विधानमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार जर आपण दिला तर मग या विधानमंडळावर कोणाचा विश्वास होणार आणि या ठिकाणी हक्कभंग हे आयुध दिलं कशा करताय हे या करता दिलाय की ज्या प्रकारे न्यायालयाच्या विरुद्ध बोललं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो कारण न्यायालय न्याय देण्याकरता तयार केलंय उद्या माझ्या बाजूने न्याय नाही म्हणून मी जर न्यायालयाच्या विरोधात बोलायला लागलो तर न्यायालयावरचा विश्वास संपून जाईल आणि म्हणून कंटेम्प्ट ऑफ कोर्ट त्या ठिकाणी ठेवलाय तसंच उद्या या विधानमंडळाच्या विरोधात जो उठेल तो काही बोलेल अशा प्रकारची परिस्थिती नको म्हणून हे कंटेम्प्ट ऑफ विधानमंडळ आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी हक्कभंगाची ही व्यवस्था उभी केली आहे त्यामुळे याचं समर्थन केलंच जाऊ शकत नाही आणि माननीय विरोधी पक्ष नेते कोणी गाय मारली म्हणून दुसऱ्यांनी वासरू मारावं वा। हे देखील योग्य नाही आहे हा प्रश्न विरोधी पक्ष आणि सत्ता पक्षाचा नाहीच विधानमंडळ म्हटल्यानंतर अगदी तुमचे नेते माननीय उद्धवजी ठाकरे देखील याच विधानमंडळाचे या ठिकाणी सदस्य आहेत तेही चोर मंडळाचे सदस्य ठरतात आम्ही सगळे चोर मंडळाचे सदस्य ठरतो त्यामुळे आणि इतकं क्लिअर म्हटलेलं आहे आणि नुसतं चोर मंडळ नाही मी तर असं म्हणेन हे चोर मंडळ आहे हे गुंडा मंडळ आहे ते आम्ही गुंडे आहोत कोणी काय बोलायचं आणि ते साधे नेते नाही आहेत राज्यसभेचे सदस्य आहेत एका मोठ्या सभागृहाचे सदस्य जर अशा प्रकारे बोलत असतील तर कसं सहन करायचंय त्यामुळे सभापती मोदय आपला अधिकार आहे मी त्याच्यावर बोलणार नाही आपल्याला तो हक्कभंग घ्यायचा आहे घ्या नसेल घ्यायचा नका घेऊ काय करायचंय तो करा तो आपला अधिकार आहे किंवा सदस्यांची भूमिका असेल अटक करा त्याच्यावर काय असेल तो आपण निर्णय घ्या मी काही त्याचा आग्रह धरणार नाही हे माझं काम देखील नाही पण अशा प्रकारच्या वक्तव्याचा आपण सगळे मिळून जर निषेध करणार नसू आणि जर यातनं संदेश देणार नसू तर उद्या हजारो संजय राऊत तयार होऊन या विधानमंडळाला रोज चोर म्हणतील आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून या विधानमंडळाचा रोज अपमान करतील रोज या विधानमंडळाचा कंटेम्प्ट करतील आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे काय निर्णय आपल्याला घ्यायचा असेल आपण निर्णय घ्या सदस्यांना मंजूर असेल मंजूर नसेल मला त्याच्यात घेणं जाणार नाही मी सरकार म्हणून या ठिकाणी बसलो आहे सदस्यांच्या भावना काय असतील त्या असतील त्यामुळे मला सरकार म्हणून तर जबाबदारीनं वागावं लागतं मी आपल्याला काहीच मागणी या संदर्भात करू शकत नाही सरकार म्हणून पण मला असं वाटतं या विधानमंडळाचा हा घोर अपमान या ठिकाणी झालेला आहे आणि या विधानमंडळाने एक मताने व्यक्ती कोणाचे असो आमच्याही पक्षाचा असतात तरी आमच्याही पक्षाचा असतात तरी या विधानमंडळाने हा संकेत देणं गरजेचं आहे की विधानमंडळ अशा प्रकारे अपमान खपवून घेणार नाही अशा प्रकारे विधानमंडळाचा अवमान हा काय वाटेल ते झालं तरी खपवून घेतला जाणार नाही हे देखील हो दे, या ठिकाणी आलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे काय निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तो आपण घ्या पण मी वैयक्तिक या ठिकाणी अत्यंत मनापासून अध्यक्ष महोदय याबद्दल नाराजी व्यक्त करतो या वक्तव्याबद्दल या वक्तव्याचा निषेध करतो आणि अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्यांवर विधानमंडळ नेमकं काय कारवाई करणार आहे हे जनता पाहत राहील एवढंच आपल्याला सूचित करतो आणि माझं बोलणं संपवतो